नमस्कार मी सौ वैशाली भांडारकर आज परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या संस्कृतीपूजन ह्या पुस्तकातील मातृदिन अर्थात पोळा ह्या विषयावर मी अभिवाचन करणार आहे श्रावणवद्य अमावस्येला दर्भग्रहणी अमावस्या म्हणतात त्या दिवशी दर्भ उपटून आणायचे असे हारितने हेमाद्रीमध्ये म्हटले आहे त्या दिवशी आणलेले दर्भनिसत्व होत नाहीत म्हणून ज्या दिवशी उपयोगात आणायचे असतील त्या दिवशी ते आपण उपयोगात आणू शकतो ह्या दिवशी पिठोरी व्रत करायचे हे व्रत खानदेश व मध्य प्रदेशात पोळा नावाने प्रसिद्ध आहे या व्रताचा संकल्प खालीलप्रमाणे आहे मम इह जन्मानी जन्मांतरे वा सौभाग्य पुत्र पौत्र फला वाप्यर्थ पिठोरी व्रतम करिष्ये मला ह्या जन्मात अथवा जन्मजन्मांतरात सौभाग्य पुत्र व पौत्र यांचे फल प्राप्त व्हावे ह्यासाठी मी पिठोरी व्रत करीन स्त्रीला सौभाग्य देणारी तसेच पुत्र पौत्रवती बनवणारी ही अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते एका स्त्रीचा पु पुत्र जन्माला होता म्हणून वनात जाऊन तिने योगिनींना प्रसन्न करून घेऊन स्वतःचा पुत्र जिवंत व्हावा अशी प्रार्थना केली तिची प्रार्थना फळाला आली आणि योगिनींच्या आशीर्वादाने तिचा पुत्र जिवंत झाला अशी भविष्य पुराणात एक कथा आहे ह्या कथेचे सार समजून घेण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षात येते की केवळ पुत्र जन्माला यावा एवढेच नाही तर तो जिवंत देखील राहिला पाहिजे जिवंत पुत्रामुळेच आईचे मस्तक जगात गौरवाने ताट राहते आपल्या इथे सिमंती स्त्रीला सांगण्यात येते की निरुत्साही निरानंदी निर्वीर्य तसाच शत्रूला ज्याच्या जन्माने आनंद होतो अशा पुत्राला तू कधीही जन्म देऊ नकोस शंभर मूर्ख मुलांपेक्षा एक गुणवान पुत्र श्रेष्ठ आहे एक चंद्रच अंधकार दूर करायला समर्थ आहे अनंत तारांचा समुदाय नाही चंद्रामुळेच रात्र प्रकाशित होते आई ही केवळ बालकाचीच नाही तर त्याच्या संस्कारांची देखील जननी आहे आपल्या संस्कृतीने मातेचा फारच मोठा गौरव केलेला आहे मातृदेवो भव असे म्हणून तिला आद्यपूजनाचे स्थान दिलेले आहे जे हात पाळणे हलवतात ते हात जगावर शासन करतात जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारे ही म्हण मातृमहिम्याचे गुणगान करते माता ही प्रेमाची अतुलनीय मूर्ती आहे स्वतः ओल्या जागेत झोपून मुलाला कोरड्या जागेत झोपवणाऱ्या आईच्या वात्सल्याला जगात उपमा मिळणे कठीण आहे आई म्हणजे सतत वाहणारा प्रेमाचा झरा अधिक प्रमाणात पुर महापुरुषांचे जीवन बनवण्यात त्यांच्या मातांनी अमूल्य सहयोग दिलेला आहे भारतीय संस्कृती अनेक वीर मातांनी विभूषित आहे ज्याच्या नावावरून आपल्या देशाला भारत नाव पडले असा सिंहाचे तोंड फाडून त्याचे दात मोजण्याची हिंमत दाखवणारा सर्व दमन म्हणजेच भरत त्याला जन्म देणारी त्याची जननी शकुंतला आजच्या दिवशी कशी विसरता येईल भगवान रामाला जन्म देण्याचे सौभाग्य जिला लाभले एवढेच नाही तर जिने रामाला जीवनाकडे पाहण्याची शुभदृष्टी दिली अशा शुभदर्शना कौचल्यकडून प्रत्येक मातेने जीवनदर्शन प्राप्त करण्यासारखे आहे तशीच स्वपुत्राला योग्य शिकवण देऊन सुयोग्य वयात त्याचा मित्र बनून उभी राहणारी लक्ष्मण सुमित्रा ही वंदनीय आहे अंजनी हनुमानाला जन्म देऊन कृतार्थ बनले तिचे देखील आजच्या दिवशी आपण स्मरण केले पाहिजे लवकुशासारख्या तेजस्वी बालकांना जन्म देणाऱ्या सीतेचे स्मरण करून प्रत्येक मातेने स्वतःच्या बालकाला संदेश दिला पाहिजे महाभारत काळातही कुंतीने मातृपदाचा गौरव उज्ज्वल केला आहे अनंत अडचणींना तोंड देऊन तिने स्वतःच्या पुत्रांना मोठे केले तिच्या तपश्चर्येमुळे तिच्या पुत्राचे जीवन उत्तम घडले गेले तिचे पुत्र संकटाच्या तुफानांना कधी घाबरले नाहीत किंवा विघ्नांच्या वावटळीने त्यांना कधी झुकवले नाही तिचा पुत्र अर्जुन तर तिच्या पृथा नावावरून पार्थ म्हटला जात होता अर्जुनाचाच पुत्र अभिमन्यू त्याच्यात वीररस भरणारी त्याची आई सुभद्रा देखील नमस्कारार्ह आहे अर्जुनाच्या अनुपस्थितीत संस्कृती रक्षणाच्या अटीतटीच्या काळात विचार न करता ज्याने जीवनाचे बलिदान करण्याचा निश्चय केला अशा अभिमन्यूचा आदर्श प्रत्येक मातेने स्वतःच्या बालकाला दाखवून दिला पाहिजे स्वतःच्या मातेनंतर राजपत्नी गुरुपत्नी भातृपत्नी पत्नी, गुरु पत्नी, पत्नी, पत्नी तशीच पत्नी माता म्हणजे सासू यांच्याकडेही मातृदृष्टीने पाहण्याचा आदेश आहे राष्ट्रमाता किंवा संस्कृती मातेलाही आजच्या दिवशी आठवून त्यांच्या चरणावर शक्ती हवन करण्याचा दृढ संकल्प केला पाहिजे या सर्व मातांमध्ये देवत्व पाहता पाहता शेवटी देव म्हणजे भगवानच आई जगदंबा वाटायला लागणे ही भक्तीची पराकाष्ठा आहे विठाई माऊली माझी हे ज्ञानेश्वरांचे कथन किंवा क्षुधा तृषार्ता जननीन स्मरंती हे शंकाचारा शंकराचार्यांचे वचन ह्या उन्नत अवस्थेची प्रतिती आणून देते आईमध्ये भगवान पाहायचे सांस्कृतिक दृष्टीने सुरू करून भगवंतातच आई निरखण्याची आध्यात्मिक दृष्टी देणारा हा मातृदिनाचा उत्सव आपण खऱ्या समजुतीने समाजात पुन्हा जिवंत केला पाहिजे जय योगेश्वर